सगळ्यांना जय शिवराय. आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात जे आपण आता जिल्ह्या जिल्ह्यात कार्यक्रम रॅलीचे आयोजित केले, अकोणच्याच बांधवांना प्रत्येक जिल्ह्यातल्या म्हणजे जे मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आपण कार्यक्रम ठेवले त्यातल्या अंतरवालीकडे येऊ नका, आपण आपल्या गावातच सगळेजण तयारी करा, मीच तुमच्या जिल्ह्यात येणार. आपला दौरा पाठीमागच्या व्हिडिओत माझ्याकडून थोडं चुकलं होतं सांगण्यात, ते आज मी बघितलंय. तारीख चुकली होती की 6 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आपले शांतता रॅली होणार आहे पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं, म्हणजे जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या वतीनं. 7 जुलैला परभणीला आहे, 8 जुलैला नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलैला धाराशिव जिल्हा, 11 जुलैला बीड जिल्ह्याच्या मराठ्यांच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्ह्यातला मराठा समाज 11 जुलैला बीड जिल्ह्यात जमणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातला घराघरातला मराठा तिथं जमणार आहे. 12 जुलैला जालना जिल्ह्यात आपली शांतता रॅली होणार आहे भव्य अशी, आणि छत्रपती संभाजीनगर इथं 13 जुलैला होणार आहे. कारण पाठीमागच्या व्हिडिओ थोडं तारखाच्या बाबत कन्फ्युजन झालं होतं, म्हणजे लोकांचा गैरसमज झाला होता की मग आता कोणत्या तारखेला कोणत्या आहे ते, याच्यात ते बोलताना जर चुकीनं कसं काय झालं माहीत नाही. परंतु सगळ्यांना विनंती की प्रत्येकानं आपण आपल्या जिल्ह्यातच तातडीनं तयारी करा, कुणीही आंतरवालीकडे येऊ नका. कामधंदे उरून कुणीही आंतरवालीकडे नाही यायचं, आपले कामं उरकून घ्यायचे आपण आपल्या तारखेच्यात. आणि घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं जिथं जिल्ह्यात आपला कार्यक्रम ठरलाय त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकाच दिवशी एकाच वेळेस एकदाच एकत्र यायचं आणि आपल्या मुलांसाठी आणि आपल्या जातींसाठी आपल्याला मराठा बांधवाला पुन्हा एकदा शक्ती दाखवायची. एक दिवस सगळ्यांनी काम बुडायचं, पण आपण आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहायचंय.